नमस्कार, मी डॉक्टर स्मिता चाकोते। सुंदर मी होणार ह्या सीरीज मध्ये आज आपण जाणून घेऊया की आपल्या चेहऱ्याचा एजिंग प्रोसेस मध्ये काय चेंजेस होतात। तर साधारणपणे 28 ते 35 च्या एज मध्ये आपल्याला हलकेसे लाईन्स दिसायला लागतात आणि थोडेसे स्पॉट्स म्हणजे पिगमेंट दिसायला लागतो। 35 ते 55 ह्या वयात आपल्याला डोळ्या खालील वर्तुळ ही जास्ती दिसायला लागतात, ज्याला आम्ही म्हणतो क्राउज फीट। आणि 50 नंतर किंवा काही लोकांना 50 अगोदर सुद्धा चेहऱ्यावर पिगमेंट येतो, ज्याला आपण म्हणतो वांग। किंवा काही पुरुषांना इथे माथ्यावर थोडासा चेहऱ्यावर काळे डाग येतात किंवा त्वचा खूप जाड होते, तर ह्या तिसरा चेंज आहे। आणि 65 नंतर आपल्या पूर्ण त्वचेवर सगळीकडे सुरकुत्या दिसायला लागतात, काही छोटे छोटे स्पॉट्स ज्याला आपण ग्रोथ म्हणतो, ज्याला आम्ही म्हणतो एजिंग स्पॉट्स, हे दिसायला लागतात। आणि सुरकुत्या ह्या माथ्यावर, कपाळावर, डोळ्याखाली, ओठाच्या बाजूला इथली जी फोल्ड आहे इथे सुरकुत्या दिसतात। आणि हे पूर्ण गाल आपले खाली ओघळायला लागतात, त्वचेतील चरबीची मात्रा कमी होते, त्यामुळे चेहरा खाली येतो, त्वचा खाली उतरते। आणि त्याच्या व्यतिरिक्त मानेवर सुद्धा सुरकुत्या दिसायला लागतात, डोळ्याखालची वर्तुळ ही जास्ती दिसायला लागतात। तर हे वयोमानानुसार आपल्या त्वचेमध्ये बरेच एजिंग चेंजेस होतात। तर आम्ही ऑलरेडी तुम्हाला एक टिप दिलेली आहे, एक आहे मॉइश्चरायझर आणि दुसरे आहे सनस्क्रीन। तर हे वापरल्याने नक्कीच तुमच्या ह्या एजिंग त्वचेमध्ये बऱ्यापैकी स्लो डाऊन होतो, म्हणजे एजिंग हा हळूहळू व्हायला लागतो। तर एजिंगचे कुठले प्रकार असतात बरं? एक असतो एक्सट्रिन्सिक एजिंग, दुसरा असतो इंट्रिन्सिक एजिंग। एक्सट्रिन्सिक एजिंग कशामुळे होतो? जेणेकरून बाहेरचा जो अल्ट्राव्हायलेट रेज आहेत म्हणजे सूर्य किरण आहेत, त्यामुळे एक्सट्रिन्सिक एजिंग होतो। त्याच्या व्यतिरिक्त काय कारण आहेत? स्ट्रेस आहे। ज्या व्यक्तींना आयुष्यात खूप स्ट्रेस घ्यायची सवय असते, स्ट्रेस हा आपण कसा हँडल करतो त्याच्यावर असतो। जर पॉझिटिव्ह हसत आपण जर आयुष्याला फेस केलं तर तो स्ट्रेस फील होत नाही। तर स्ट्रेस हा दुसरा फॅक्टर आहे। तिसरा आहे व्यवस्थित झोप न होणे, स्लीप। सो लॅक ऑफ स्लीप, पुअर स्लीप किंवा इम्प्रॉपर स्लीप, म्हणजे झोपताना खूप काही ब्लू लाईट म्हणजे कम्प्युटर किंवा मोबाईल पाहत झोपणे, ह्यामुळे आपली झोप बिघडते। किंवा व्यवस्थित वेळेवर जर आपण झोपलो नाही तरी सुद्धा आपल्याला एजिंगचे साईन दिसतात। तिसरा आहे स्वीट्स। तर आपण खूप हेवी स्वीट्स खाल्ले, म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्सचा फूड जर खाल्ला तरी सुद्धा आपली एजिंग खूप फास्ट होऊ शकते। तर ह्या पुढे विचार करा, जेव्हा तुम्ही स्वीट खाणार असाल तर तुमची एजिंग फास्ट होऊ शकते। त्याच्या व्यतिरिक्त आहे पॉल्युशन। तर आपण खूप पॉल्युशनला एक्सपोज होतो एन्व्हायरमेंटच्या, जिथे धूर आहे, जिथे पेट्रोल मुळे आपल्याला प्रदूषण येतो, तर प्रदूषणामुळे सुद्धा आपली एजिंग प्रोसेस फास्ट होते। तर ही सर्व कारणं आहेत ज्यामुळे आपली एजिंग फास्ट होते। तर काय करावे बरे आपण एजिंग जर स्लो डाऊन करायचं असेल? तर सर्वप्रथम व्यवस्थित मस्तपैकी हसत रहा, स्वस्त रहा, मस्त रहा, ही पहिली गोष्ट आहे। दुसरी गोष्ट आहे वेळेवर झोपा, शांत झोपा, मन शांत ठेवून झोपल्याने एजिंग प्रोसेस स्लो डाऊन होईल। तिसरे आहारामध्ये स्वीट्स, गोड पदार्थ कमी खावा। चौथे आहे स्मोकिंग अ बिग नो। पाचवे पॉल्युशन फ्री तर आपल्याला करता येणार नाही, पण जर आपल्याला प्रोटेक्ट करता येईल म्हणजे स्कार्फ वापरा, ह्याच्या अनुषंगाने आपण पॉल्युशनला थोडं कमी एक्सपोज होऊ। आणि अशा प्रकारे आपली जी एजिंगची साइन्स आहे ती आपण स्लो डाऊन करू शकतो। तर आवडली आपल्याला माझी टिप्स तर नक्की आपल्या फ्रेंड सोबत शेअर करा। आणि सुंदर मी होणार हा एक मिशन आहे, मिशन ऑन ब्युटी।
सर सर्वजण ह्यात सामील व्हा, सुंदर मी होणार। नमस्कार। नमस्कार, आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केल्याबद्दल खूप धन्यवाद। आणि सुंदर मी होणार ह्या सीरीजवर आपण सर्वजण खूप प्रोत्साहन देत आहात, त्याबद्दल खूप धन्यवाद। अशीच एक खूप सुंदर कविता आणि प्रतिक्रिया कविता पाटील मॅडम ने दिलेली आहे। त्या म्हणतात की हे जे टिप्स आहेत यामुळे माझा आत्मविश्वास वाढला आणि मला एक सुंदर गगन भेटले। किती सुंदर आहे। तर त्यांच्यासाठी नक्कीच त्या भाग्य विजेता आहेत आमच्या ह्या सीरीजच्या। तर कविता पाटील मॅडमना ह्या सीरीज मधून आम्ही एक गिफ्ट वाउचर देणार आहोत। नमस्कार। आणि असेच आम्हाला प्रोत्साहन देत राहा, कमेंट्स देत राहा। आणि हो, मला नक्कीच सांगा की तुम्हाला कुठले व्हिडिओज माझ्याकडून हवेत। जर तुम्ही मला सांगितले तर आम्ही त्या विषयावर व्हिडिओ नक्कीच बनवू। नमस्कार। सुंदर मी होणार।